तुम्ही बघा, राहुल गांधी काल परवाकडे उद्धव साहेबांनी क्लिप दाखवले, स्वातंत्र्यवीर सावरकरांना कायर बोलले, डरपोक बोलले, अशी लोक तुम्हाला पंतप्रधान म्हणून चालतील का? राहुल गांधीतले पक्षातले दिग्विजय सिंग हे मसूद अझहरजी बोलतात, अतिरेक्यांना ओसामाजी बोलतात, असे लोक तुम्हाला चालतील का? राहुल गांधींचा जो उमेदवार आहे तिथून फितूर बनलाय, तुम्हाला तुमचा लढा दिलेला आहे त्यांनी, असे लोक तुम्हाला चालतील का? राहुल गांधीचे जे मित्र पक्ष आहेत, ओमर अब्दुल्ला आहेत, फारुख अब्दुल्ला जी आहेत, ते बोललेत काल परवाकडे की काँग्रेसची जर सत्ता आली तर काश्मीर मध्ये अजून एक पंतप्रधान करतील, अजून एक राष्ट्रपती चालतील, ही अशी लोक तुम्हाला दिल्लीत बसवायचे आहेत का? असे तुम्हाला धोक्यावर बसवायचे आहेत का? देशाची पुन्हा फाळणी करायची आहे का? काश्मीर मध्ये वेगळा पंतप्रधान चालणार का? आणि मग जर तुम्हाला 23 तारखेला एक दमदार आवाज दाखवायचा असेल दिल्लीत की हा हिंदुस्थान एक आहे, हा नरेंद्र मोदीजींचा हिंदुस्थान आहे, हा